Hello guys, today we are going to teach subject Fundamental of Plant Protection and Agriculture Microbiology. This subject is divided into three parts, that is Agriculture Microbiology, Entomology and Plant Pathology. Today we are going to teach subject Plant Pathology. Topic name is Some Important Scientists in Plant Pathology. Tachata sigala apan प्लांट पैथोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे वनस्पती रोगनिदानशास्त्र. तर या प्लांट पॅथॉलॉजीमध्ये काही सायंटिस्ट आहेत आपल्याला, तर ते सायंटिस्टचा अभ्यास आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे. सम इम्पॉर्टंट सायंटिस्ट नेम अँड इट्स कंट्रीब्युशन. फर्स्ट वन इज अँटॉन डी बॅरी, कंट्रीब्युशन फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, हे लक्षात ठेवायचं आहे. पेपरला लिंग द ब्लँक्समध्ये विचारतात डॅडेश इज द फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, तर सायंटिस्टचं नाव आहे अँटॉन डी बॅरी. सेकंड सायंटिस्ट इज मिलर डेट, डेव्हलप्ड बॉर्डेक्स मिक्सचर फॉर द कंट्रोल ऑफ डाउनी मिल्ड्यू इन ग्रेप. ग्रेपमध्ये पडणारा डाउनी मिल्ड्यू जो डिसीज आहे, तर त्या डिसीजसाठी उपयोगी असणारं बॉर्डेक्स मिक्सचर ते डेव्हलप करण्याचं श्रेय मिलार्डेट यांना त्या ठिकाणी जात आहे. थर्ड सायंटिस्ट इज मिचेली, ही वॉज द फाउंडर अँड फादर ऑफ मायकोलॉजी. मायकोलॉजी आपण चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये ॲग्रिकल्चर मायक्रोलॉजीचं चॅप्टर नंबर फर्स्ट आहे त्यामध्ये मायकोलॉजीची डिफिनेशन बघितली. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फंगी कॉल्ड एज मायकोलॉजी. मायकोलॉजीचे शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये फंगीचा बुरशीचा त्या ठिकाणी स्टडी केला जातो. आणि ते फादर ऑफ मायकोलॉजी जे आहे तर मिचेली यांना फादर ऑफ मायकोलॉजी असं म्हटलं जातं, म्हणजे या सायंटिस्टना फादर ऑफ मायकोलॉजी संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी वर्किंग केलेलं आहे आणि फाउंडरसुद्धा आहेत. देन फोर सायंटिस्ट इज बेनेडिक्ट प्रिहोस्ट, ही प्रूव दॅट डिसीज आर कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. डिसीज जो आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो आहे हे प्रूव्ह करण्याचं काम बेनेडिक्ट प्रिहोस्ट यांनी केलं आहे. फोर्थ नेक्स्ट सायंटिस्ट फिफ्थ नंबर सायंटिस्ट मार्शल वॉर्ड, स्टडीड कॉफी रस्ट अँड इट इपिडर्मिस. कॉफीमध्ये जो रस्ट आढळतो त्याला मराठीमध्ये तांबेरा असं म्हटलं जातं, बुरशीजन्य रोग आहे तो. तर त्याचबरोबर कॉफीचं अँड इट्स इपिडर्मिस जे आहे म्हणजे बाह्य त्वचा जी आहे कॉफीची, तर त्या प्लांटमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्हीवरती तो डिसीज जो आहे तांबेरा बाह्य त्वचेवर जास्त पडतो तो त्या ठिकाणी सापडतो. आणि त्याच्यावरती ते सापडण्याचं कार्य जे आहे मार्शल वॉर्ड यांनी त्या ठिकाणी केलं आहे. देन सिक्स नंबर सायंटिस्ट इज एल्विन सी स्टॅकमॅन, ही स्टडीज द व्हेरिबिलिटी इन रस्ट फंगस. आता रस्ट फंगसमध्ये जे काही चेंजेस होतात, म्हणजे रस्ट म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर तांबेरा. तांबेरा जो आहे तो बुरशीजन्य रोग आहे फंगस च्या माध्यमातून तो होतो. आणि एल्विन सी स्टॅकमॅन यांनी काय सांगितलं आहे की व्हेरिबिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये होणारे बदल त्या ठिकाणी त्यांनी स्टडी केलेलं आहे. त्यानंतर सेवन्थ नंबर सायंटिस्ट आहे डोई अँड जेशी, जॅपनीज सायंटिस्ट आहेत. दे फाउंड दॅट मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम एमेलोज कुड बी रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज ऑफ येलो टाईप. हा जो एमेलोज आहे मायक्रोप्लाझ्मा, आपण चॅप्टर नंबर थर्डमध्ये ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोप्लाझ्माचं जे स्ट्रक्चर त्यानंतर त्याचं थोडक्यात त्याची माहिती जी आहे आपण थर्ड चॅप्टरमध्ये बघितलेली. आता मायक्रोप्लाझ्मा त्याला एमएलएस असं सुद्धा म्हटलं जातं, मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम हे रिस्पॉन्सिबल असतात कशामध्ये, तर येलो टाईप डिसीज जे असतात पानावरती पडणारे, त्याचबरोबर जे विविध प्रकारचे प्लांट्स असतात त्यांच्यावरती येलो टाईप डिसीज जे पडतात, ते येलो डिसीज होण्यास कारणीभूत एमएलएस ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी असतात. देन एट नंबर सायंटिस्ट मार्टिनस बीजर निक, डच सायंटिस्ट आहेत. फाउंडर ऑफ व्हायरोलॉजी,
ही प्रूव दैट द वायरस इन सीटिंग टोबैको मोजैक इज नॉट अ लिविंग ऑर्गैनिजम. तो टोबैको मोजैक वायरस जो है तो लिविंग ऑर्गैनिजम मुळे होत नाही हे त्यांनी प्रूव केलं काही प्रयोगाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर यांना फाउंडर ऑफ व्हायरोलॉजी व्हायरोलॉजी जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये व्हायरसचा स्टडी त्या ठिकाणी केला जातो. तर फाउंडर ऑफ व्हायरोलॉजी यांना म्हटलं जातं. त्यानंतर 9 नंबर WM Stanley ही प्रूव दॅट व्हायरसेस कॅन बी क्रिस्टलाइज. यांनी प्रयोगाच्या माध्यमातून असं सिद्ध केलं की व्हायरसेस जे असतात विषाणू ते क्रिस्टलाइज असतात म्हणजे स्फटिकासारखे त्या ठिकाणी दिसतात. देन 10 नंबर सायंटिस्ट FC Bowden दे फाउंड दॅट द क्रिस्टलाइन नेचर ऑफ द व्हायरस कंटेन्स न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. जे काही क्रिस्टलाइन नेचर्स व्हायरसचं जे आहे म्हणजे स्फटिकासारखे दिसणारे जे व्हायरसेस जे आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन हे दोन कंटेंट त्या ठिकाणी असतात. देन 11 नंबर सायंटिस्ट इज थिओडर ऑटो डीनर डिस्कवर्ड दॅट द पॉझिटिव्ह एजंट ऑफ द पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज इज नॉट अ व्हायरस बट अ नोव्हेल एजंट विच कन्सिस्ट स्लोली ऑफ अ शॉर्ट स्टँडर्ड सिंगल RNA विथआउट अ प्रोटीन कॅप्सिड 8 times स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट व्हायरस. आता या सायंटिस्टनी डिस्कवर केलं तर जो स्पोटॅटो स्पिंडल ट्यूबर म्हणजे स्पोटॅटो जो आहे बटाटा बटाटामध्ये जो स्पिंडल ट्यूबर पडतो म्हणजे बटाट्याचा भाग जो आहे ज्यावेळेस आपण बटाटा कापतो त्यावेळेस तो रिंगसारखा काळसर दिसतो बघा साईडला. तर तो जो डिसीज आहे त्याला स्पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हा जो डिसीज जो आहे तो व्हायरसमुळे होत नाही यांनी हे या दोन सायंटिस्टनी त्या ठिकाणी या सायंटिस्टनी दाखवून दिलं. त्यानंतर 12 नंबर सायंटिस्ट आहे BB Munkar इंडियन मायक्रोलॉजिस्ट. ही वर्कड ऑन द कंट्रोल ऑफ कॉटन विल्ट डिसीज हिज बुक फंगी अँड प्लांट डिसीज. यांनी फंगी अँड प्लांट डिसीज नावाचं पुस्तक जे आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे. त्याचबरोबर वर्क ऑन कंट्रोल ऑफ कॉटन विल्ट डिसीज कॉटनमध्ये जो विल्ट पडतो त्या विल्टवरती त्यांनी त्या ठिकाणी कंट्रोल मेजर्स आहेत त्या सांगितलेल्या आहेत. कॉटन विल्ट म्हणजे त्या कपाशीवर आढळणारा मर रोग असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. 13 नंबर सायंटिस्ट इज JF Duster बॉटनिस्ट इंडियन सायंटिस्ट फर्स्ट इंडियन प्लांट पॅथॉलॉजिस्ट हू वॉज क्रिएटेड फॉर हिज डिटेल स्टडी ऑन फंगी अँड प्लांट डिसीजेस. फंगी आणि प्लांट डिसीज जे आहे वनस्पतीवरती पडणारे रोग त्याचबरोबर फंगी बुरशी यांच्यावरती स्टडी करणारे पहिले इंडियन सायंटिस्ट JF Duster. देन 14 नंबर सायंटिस्ट इज टुप्पुर सीतापती सदाशिवन स्टडी ऑन मेकॅनिझम ऑफ विल्टिंग इन कॉटन. कॉटनमध्ये जो विल्ट डिसीज आहे मर रोग तर त्याचं मेकॅनिझम जे आहे ते स्टडी करण्याचं त्याचा अभ्यास करण्याचं कार्य जे आहे ते टुप्पर सीतापती सदाशिवन यांना त्या ठिकाणी जात आहे. थँक्यू. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.